अरे मारा बच्चा शुक्रिया कॉन्सेंट्रेट ऑन हेल्थ सर तो पत्रकार नवाब मलिक साहेब आमचे सहकारी आहेत. गेल्या अनेक वर्षापासून आम्ही एकत्र काम केलेलं आहे. त्यांची सुटका झाली त्याच्यामुळे आज मी त्यांना इथे भेटायला आलो होतो. त्यांच्या तब्येतीबद्दल विचारपूस केली. गेल्या एक दीड वर्षापासून त्यांना त्रासामुळे त्यांची किडनीचा त्रास वगैरे होता, त्याची वजन वगैरे कमी झालं आहे. त्याच्याबद्दल तर तब्येतीबद्दल चौकशी केली, बाकी कोणती चर्चा नाही. पण एकूण त्यांच्या संदर्भात अनेक चर्चा वर्तुळात रंगत आहे की कोणत्या गटात जाणार वगैरे. कसं आहे हा प्रश्न आता येत नाही ना. असे बिचारे आत्ता बाहेर आले, घरच्या लोकांशी सगळ्यांशी भेटत आहेत, बाहेरचे लोक येऊन भेटत आहेत. इतक्या वर्षापासून घरच्या लोकांपासून दूर होते, आता घरी आले आहेत, घरच्या लोकांबरोबर आहेत सध्या. ते पहिले फॅमिली नंतर राजकारण, एवढी घाई कोरती आहे. सर कसं असणार आहे की आमच्यासोबत या, अन्यथा निवृत्त होऊन तटस्थ राहा असं गुप्त बैठकीत अजित पवारांकडून शरद पवारांना पर्याय ठरला. असं आहे, ह्या सगळ्या बावड्या आहेत म्हणलं की नाही. शरद पवार साहेब कोणती तडजोड करणार नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे. देशमुख साहेब, महाविकास आघाडीमध्ये आहात, मात्र पृथ्वीराज चव्हाणांनी माढा मतदारसंघामध्ये एक स्टेटमेंट केलेलं आहे की माढा मतदारसंघ हा पारंपरिक राष्ट्रवादीचा मतदारसंघ आहे, मात्र त्यांनी तिथे आणून लोकसभेसाठी तयार राहा, इथे आता काँग्रेस दावा करत आहे. कसं पाहता आहे? कसं आहे की जेव्हा कोणता एखादा मतदारसंघबद्दल चर्चा होते तेव्हा काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना तिन्ही पार्टीचे लोक एकत्र बसून त्याबद्दल कोणता मतदारसंघ कोणत्या पक्षाकडे ठेवायचा याच्याबद्दल चर्चा होते की हा मतदारसंघ हा शिवसेना लढणार, काँग्रेस लढणार की राष्ट्रवादी लढणार, हे तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते बसून ठरवतात आणि मग त्याचा निर्णय होतो. एकट्या कोणतरी काँग्रेसचा नेता जर अशामध्ये स्टेटमेंट देत असेल तर हे योग्य नाही. त्याच्यामुळे अशा कोणती जो कोणती म्हणता, माढ्याबद्दलच बोलत नाही पण जो कोणता मतदारसंघ आहे त्याबद्दल सविस्तर चर्चा होऊन कोणत्या पक्षाने तो त्या ठिकाणी लढावं याचा निर्णय एकत्र घेऊन केला जातो.